सुस्वागतम. रयत ऑनलाईन स्कूल एज्युकेशनमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण हॉकी या खेळाविषयीची माहिती पाहिलेली होती. आज आपण बास्केटबॉल या खेळाविषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत. बास्केटबॉल या खेळामध्ये आपण खालील मुद्द्यांचा समावेश केलेला आहे. त्यामध्ये बास्केटबॉल खेळाचा इतिहास, बास्केटबॉल खेळाचं मैदान, यामध्ये अंतिम रेषा, बाजूरेषा, मध्यरेषा, मध्यवर्तुळ, मुक्त रेषा आणि प्रतिबंधित किंवा नियंत्रित क्षेत्र याविषयीची माहिती बघणार आहोत. 3 गुण मिळवण्याचे गोल क्षेत्र, पृष्ठफलक किंवा फळा, कडी किंवा बास्केट, बास्केटबॉल विषयीची सविस्तर माहिती, या बास्केटबॉल खेळातील खेळाडूंची संख्या व या सामन्यासाठी असणारे सगळे पंच, बास्केटबॉल सामन्याची असणारी वेळ, त्याचबरोबर बास्केटबॉल खेळाचे नियम आणि बास्केटबॉलमधील मूलभूत कौशल्य याद्वारे सविस्तर माहिती पाहणार आहोत. बास्केटबॉल या खेळाचा इतिहास. हा खेळ अमेरिकेमधील स्प्रिंगफील्ड येथील YMCA या ठिकाणचे क्रीडा शिक्षक डॉक्टर जेम्स नायस्मिथ यांनी 1811 शोधून काढला. मैदानी खेळाला प्रतिकूल अशा हिवाळी मोसमात बंदिस्त जागेत खेळाडूंना भरपूर व्यायाम देणारा व मनोरंजन करणारा हा खेळ व्हावा या उद्देशापोटी या खेळाचा उगम झाला. व्यायामशाळेच्या समोरासमोरील भिंती 3.5 मीटर उंचीवर टोपल्या किंवा बास्केट बांधून फुटबॉलसारखा चेंडू वापरून हा खेळ प्रथम खेळला जात असे, म्हणून त्याला बास्केटबॉल हे नाव पडले. त्यात 1906 पासून बास्केटच्या जागी लोखंडी कडीचा व त्यास अडकवलेल्या गोल बिनबुडाच्या जाळीचा वापर सुरू झाला, कारण प्रत्येक वेळी टोपलीत अडकलेला चेंडू शिडीच्या सहाय्याने काढावा लागत असे. सुरुवातीस नायस्मिथ यांनी तयार केलेल्या साध्या सुध्या प्राथमिक नियमांच्या आधारे प्रत्येक संघात 40 ते 50 खेळाडू घेऊन हा खेळ खेळत असत. या खेळाचे प्रमाणित नियम 1915 प्रथमच आखण्यात आले. 1904 सेंट लुईस ऑलिम्पियाडमध्ये या खेळाला प्रदर्शनीय दर्जा मिळाला. 1936 बर्लिन येथील ऑलिम्पिक सामन्यापासून तो ऑलिम्पिकमध्ये मान्यवर खेळ म्हणून अंतर्भूत करण्यात आला. यामध्ये 22 देशांच्या संघांनी भाग घेतला होता. हा अमेरिकेचा मुख्य खेळ असून या देशांनी या स्पर्धेमध्ये विशेष करून प्रावीण्य मिळवलेले दिसून येते. भारतात हा खेळ 1911 सुमारास प्रथम खेळला गेला. भारतामध्ये पहिली राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा दिल्ली येथे 1934 घेण्यात आली. 1951 दिल्ली येथे आशियाई सामन्यामध्ये या खेळाचा प्रथम समावेश केला. पुरुषांच्या बरोबरीने मुली व महिला सुद्धा या खेळाकडे आकर्षित झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. शालेय स्तरावर व कॉलेज स्तरावरती मुलांचा हा खेळ खूप आवडता होत चाललेला आहे. बास्केटबॉल खेळाचे मैदान. या खेळाचे क्रीडांगण दक्षिणोत्तर आयताकृती असते. मैदान हे डांबरी, सिमेंट, लाकूड इत्यादी वेगवेगळ्या प्रकारात असते. क्रीडांगणाची लांबी 28 मीटर व रुंदी 15 मीटर असते. अंतिम रेषा क्रीडांगणाच्या रुंदीच्या बाजूची रेषा ही अंतिम रेषा समजली जाते. बाजूचे रेषा क्रीडांगणाच्या लांबीच्या बाजूची रेषा ही बाजूरेषा म्हणून समजली जाते. मध्यरेषा अंतिम रेषेशी समांतर असणारी व क्रीडांगणाचे 2 समांतर भाग करणारी रेषा क्रीडांगणाच्या बाजूच्या रेषेबाहेर 15 सेंटीमीटर वाढवलेली असते. विरुद्ध संघाच्या संघाकडीच्या बाजूची अंतिम रेषा व मध्यरेषेच्या आतील कडा यामध्ये मैदान पुढील मैदान हे फ्रंट कोर्ट समजले जाते. मध्यरेषा धरून बाकी उरलेला भाग मागील मैदान म्हणजे बॅक कोर्ट समजले जाते. मध्यवर्तुळ मध्यरेषेच्या मध्यबिंदूतून 1.80 मीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ काढावे. परिघाच्या बाहेरच्या बाजूवरून त्रिज्या मोजावी. मुक्त फेक रेषा क्रीडांगणाच्या दोन्ही भागात अंतिम रेषेच्या मध्यापासून 5.80 मीटर अंतरावर अंतिम रेषेच्या समांतर व बाजूच्या रेषेपासून समान अंतरावर असणाऱ्या क्रीडांगणावरील 3.7 मीटर लांबीच्या रेषेला मुक्त रेषा असे म्हणतात. प्रतिबंधित किंवा नियंत्रित नियंत्रित क्षेत्र आणि फेक क्षेत्र क्रीडांगणाच्या दोन्ही बाजूस अंतिम रेषेच्या मध्यबिंदूपासून 3 मीटर अंतरावर दोन्ही बाजूस खुणा कराव्यात. या खुणापासून मुक्त फेक रेषेची दोन्ही टोके सरळ जोडावीत. या क्षेत्रास प्रतिबंधित क्षेत्र म्हणतात. 3 गुण मिळवण्याचे गोल क्षेत्र बाजूच्या रेषांशी समांतर व बाजूच्या रेषांपासून 1.25 मीटर अंतरावरून
कडीच्या मध्ये बिंदूतून किंवा अंतिम रेषेच्या मध्यबिंदूपासून 1.575 मीटर अंतरावरून 6.25 मीटर क्रीडांगणात अर्धवर्तुळे काढली जातात. अशा तयार झालेल्या क्षेत्राला 3 गुण किंवा 3-point goal क्षेत्र असे म्हणतात. पृष्ठफलक किंवा फळा. प्रत्येक पृष्ठफलक लाकडाचा किंवा योग्य पारदर्शक वस्तूचा असतो. 1.80 मीटर लांब, 1.5 मीटर रुंद व 3 सेंटीमीटर जाडीच्या पांढऱ्या रंगाचा पृष्ठफलक असतो. सध्या जाड काचेचे पृष्ठफलक आलेले आपणास पाहावयास मिळतात. कडी किंवा बास्केट. जमिनीपासून 3.5 मीटर उंचीवरती 17 ते 20 मिलीमीटर जाडीची एक लोखंडी कडी घट्ट बसवलेली असते. कडीचा आतील व्यास 45 सेंटीमीटर असतो. कडीचा पृष्ठभागाकडील आतील भाग पृष्ठफलकापासून 15 सेंटीमीटर अंतरावरती असतो. कडीच्या भोवती 40 सेंटीमीटर लांबीची जाळी बसवलेली असते व जाळी मिळून बास्केट तयार होते. बास्केटबॉल. चेंडूचा आकार गोल असतो. त्याचे बाह्य आवरण रबरी किंवा सिंथेटिक असते. त्याचा रंग नारंगी असतो. चेंडूचा परीघ 74.9 ते 78 सेंटीमीटर आणि वजन 567 ते 650 ग्रॅम असलेले आपल्याला पाहायला मिळते. खेळाडू. प्रत्येक संघात 12 खेळाडू असतात. प्रत्यक्षात 5 खेळाडू खेळतात व राखीव 7 खेळाडू असतात. पंच. सामन्यासाठी 1 सरपंच, 2 पंच, 1 गुणलेखक, 1 वेळाधिकारी, 1 फॉल मार्कर आणि 1 24 सेकंद ऑपरेटर असे या सामन्यासाठी पंच असलेले आपल्याला पाहावयास मिळतात. वेळ. 10 मिनिटाचे 4 भाग, 2 भागामध्ये 2 मिनिटाची विश्रांती व मध्यंतरामध्ये 15 मिनिटाची विश्रांती असते. अधिक काळ हा 5 मिनिटाचा असतो. त्यास अलहिदा डाव असं म्हटलं जातं. बास्केटबॉल खेळाचे नियम. मैदानावरती संघात 5 खेळाडूंचा समावेशानंतर 2 राखीव खेळाडू असल्यानंतरच खेळायला सुरुवात होते. प्रत्येक संघात त्याच्या पद्धतीनुसार मार्गदर्शक खेळाडू बदली करू शकतात. एखाद्या खेळाडूने 5 चुका केल्यास त्याला खेळ सोडावा लागतो. प्रत्येक संघास प्रत्येक भागास 4 चुका चालतील व त्यानंतर प्रत्येक चुकांना विरुद्ध संघास 2 फ्री थ्रो मिळतील. बॉलला पायाने लाथ मारणे किंवा मुठीने मारणे हे चूक समजली जाते. खेळाडूला त्याबद्दल ताकीद देऊन प्रथम प्रतिस्पर्धी संघाला बाजूरेषेवरून फेक दिली जाईल. परंतु अनावधानाने बॉल पायावरती आपटला हा प्रमाद समजला जात नाही. संघाला स्वतःच्या अंगणात बॉल ताबा मिळवल्यानंतर तो 8 सेकंदाच्या आत मध्यरेषा ओलांडणे गरजेचे आहे. अन्यथा प्रमाद घडतो व प्रतिस्पर्धी संघाला बाजूरेषेवरून फेक दिली जाते. बॉल क्रीडांगणाबाहेर गेल्यावर शेवटी ज्या खेळाडूचा स्पर्श होईल त्याच्या विरुद्ध संघाच्या खेळाडूला बाजूरेषेवरून बिनविरोध फेक द्यावी. इतर खेळाडू त्या खेळाडूपासून 1 मीटर लांब राहतील. त्या खेळाडूंनी बॉल 5 सेकंदाच्या आत न फेकल्यास विरोधी संघाला फेक दिली जाईल. बास्केटबॉल खेळातील मूलभूत कौशल्ये. बास्केटबॉल हाताळणे किंवा पकडणे, हँडलिंग द बॉल. बास्केटबॉल झेलणे म्हणजे कॅचिंग द बॉल. बॉल दुसऱ्याला देणे म्हणजे पासिंग द बॉल. बॉल जमिनीवरती टप्पे देणे, ड्रबलिंग. बास्केटबॉल कडीतून वर खाली टाकणे, शॉटिंग. परतलेला बॉल झेलणे, रिबाउंडिंग. या कौशल्यांचा यामध्ये समावेश होतो.